नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार चोवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो आपली बी एड सी टी एकदम जवळ आलेली आहे हे आपण असं माहीत आहे आपण या संदर्भातील प्रश्नपत्रिका स्वरूप गुणदान तसेच बी एड सी ई टीशी निगडीत आपले ज्या सर्व प्रश्न आहेत शंका आहेत कुशंका आहेत याचं निरसरण आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे ही पूर्ण प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन आहे सर्वप्रथम आपण आपल्या सीई टी ची वेबसाईट पाहूया ज्यावरती बी एड सी ई टीचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला मिळणार आहेत तर विद्यार्थी मित्रो सी ई टी एल डॉट मा सी टी डॉट ओ आर जी की आपली ऑफिशियल वेबसाईट आहे याला आपण क्लिक केलं आहे याला क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपली काही जरी अडचण असेल शंका कुशंका असेल इथे आस प्रगती ही एक गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळते आपण याला जर क्लिक केलं तर विद्यार्थी मित्रो आपलं एक टॅब ओपन झालेली पाहायला मिळते इथे आपण पाहू शकता आस प्रगती हे नेहमी ऑनलाईन असते हे लक्षात ठेवा तुम्ही कधीही कोणत्याही वेळेला प्रश्न विचारू शकता इथं काही टॅब पाहायला मिळतात त्यामध्ये सी ई टी रजिस्ट्रेशन संदर्भात जर प्रश्न असेल तर त्या टॅबला क्लिक करायचं आहे कॅप ॲडमिशन संदर्भात प्रश्न असेल तर त्या टॅबला क्लिक करायचं आहे आपण सीई टी रजिस्ट्रेशनला क्लिक केलं आहे त्यानंतर हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बी एड येतं दोन नंबरची टॅब विद्यार्थी मित्र आपण हायर एज्युकेशनला क्लिक करूया त्यातनंतर ते विचारतं की तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे कोणत्या संदर्भात विचारायचं आहे तर आपली जी सीई टी आहे विद्यार्थी मित्रो ती, ती बी एड जनरल आणि स्पेशल सीई टी त्याला पण क्लिक करूया आणि तुमचा प्रश्न कशा संदर्भात आहे इथे विविध बाबी आपल्याला पाहायला मिळतात इलिजिबिलिटी क्रिटेरिया क्रायटेरिया त्यानंतर एक्झाम शेड्यूल त्यानंतर ई टी ॲप्लिकेशन फीस रजिस्ट्रेशन लिंक या सर्व बाबी पाहायला मिळतात आपण सीई टी ॲप्लिकेशन्स जे की सध्या सुरू आहेत याला क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर फी स्ट्रक्चर आपल्याला जर पाहायचं असेल कोणत्या कॅटेगरीसाठी किती फीस आहे आपण इथे क्लिक करून पाहू शकता मित्रो ही टॅब ओपन झालेली आहे यामध्ये विविध प्रवर्ग आपल्याला दिलेले दाखवले पाहायला मिळतात त्यापैकी बी एड सी ई टी तसेच विविध सीई टी जे आपलं सीई टी सेल घेत असतं त्याच्या सर्व फीस आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपल्या ज्या क्वेरीज असतील जे प्रश्न असतील आपण त्या प्रगतीला विचार ही टॅब बंद केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण वरती स्क्रॉल करूया स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे हायर एज्युकेशन पाहायला मिळते स्क्रॉल केल्यानंतर हायर एज्युकेशनला आपण क्लिक करूया याला क्लिक केला असता विद्यार्थी मित्रो खाली काही टॅब ओपन झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये बी एडचे जे विविध कोर्सेस आहेत त्या कोर्सेसच्या सी टीज त्याचे अभ्यासक्रम आपल्याला डाउनलोड करून घेतात त्याप्रमाणे ह्या टॅब काय करायचं विद्यार्थी मित्रो ऑपरेट करायच्या आहेत बी एड सी ई टीचा सिलेबससुद्धा आपल्याला येथेच डाउनलोड करायला मिळेल ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि येथून आपल्या बी एड सी ई टीचा सिलेबस डाउनलोड करा विद्यार्थी मित्रो आता पाहूया आपल्या सी ई टी संदर्भात असणाऱ्या विविध बाबी ज्यांचा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आपण सी ई टीला सामोरं जात आहोत लवकरच आपली सी ई टी आहे जी की चार पाच व सहा मार्च दोन हजार चोवीसला आहे तर विद्यार्थी मित्रो आपण जे बी एड सी ई टीचे फॉर्म भरलेले आहेत तर विद्यार्थी मित्र आपणास माहीत आहे बी एड सी ई टीचे जे प्रकार आहेत म्हणजेच बीएडचे प्रकार तर कुणी जनरल सी ई टीचा फॉर्म भरला असेल विद्यार्थी मित्र कुणी स्पेशल बी एड सी ई टीचा फॉर्म भरला असेल तर कुणी ई एल सी टी बी एड सी ई टीचा फॉर्म भरला असेल विद्यार्थी मित्र जनरल बी एड म्हणजेच मराठी माध्यमाचं बी एड ही गोष्ट आपण लक्षात घ्या तसेच स्पेशल बी एड हे सुद्धा मराठी माध्यमातून आहे तर विद्यार्थी मित्र स्पेशल बी एड सी ई टी तसेच ई एल सी टी हे इंग्रजी माध्यमाचं बी एड आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो जनरल बी एड सी ई टी जी आहे ती शंभर गुणांची आहे शंभर मार्क्सची आहे त्यानंतर स्पेशल बी एड सी ई टी सुद्धा शंभर मार्क्सचीच आहे हे लक्षात घ्या परंतु इंग्लिश बी एड सी ई टी ही शंभर मार्क्सची नाही तर ती एकशे पन्नास म्हणजेच दीडशे मार्क्सची आहे विद्यार्थी मित्रो जनरल बी एड सी ई टी जी आहे तिचा जो वेळ आहे तो नव्वद मिनिटे म्हणजेच दीड तास आहे इथंसुद्धा वेळ नव्वद मिनिटे म्हणजेच दीड तास आहे परंतु विद्यार्थी मित्रो ई एल सी टीचा जो वेळ आहे त्यात नव्वद मिनिटे अधिक एक तास अशा प्रकारे त्याचा वेळ आहे म्हणजेच अडीच तास आपल्याला वेळ ह्या ई एल सी टीचा पाहायला मिळतो प्रत्येक ई टी वेगळी आहे आणि प्रत्येक सी टीचा वेळ त्या त्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच ई एल सी टीचा वेळ अडीच तास आहे आणि ह्या ह्या दोन ई टीचा वेळ म्हणजेच जनरल आणि स्पेशल बी एड सी टीचा वेळ हा नव्वद मिनिटे म्हणजेच दीड तास आहे हा फरक आपण लक्षात घ्या आपली ई टी जी आहे त्याप्रमाणे आपल्याला पेपर पेपरला सामोरं जायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो ह्या दोन्ही ज्या सी टीज आहेत विद्यार्थी मित्रो त्यांचे प्रश्न जे आहेत ते इंग्लिश व मराठीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच आपल्या लेफ्ट साईडला इंग्लिशमध्ये प्रश्न पाहायला मिळेल जरी आपण मराठी माध्यम निवडलं असलं तरी आणि डाव्या साईड उज्या साईडला म्हणजेच राईट साईडला आपल्याला मराठीमध्ये प्रश्न पाहायला मिळेल ह्या दोन्ही ई टीमध्ये इंग्लिश बी एड सी ई टीमध्ये मात्र विद्यार्थी मित्रो त्यात पेपर एकाच भाषेमध्ये येतो तो म्हणजेच इंग्लिश भाषेमध्ये कारण त्यांनी इंग्लिश माध्यमासाठी निवडलेला असल्यामुळं त्यांना मराठीचा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळत नाही ई एस सी टी ही फक्त इंग्लिशमध्ये असते ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रो जनरल बी एड सी ई टी म्हणजेच सामान्य बी एड मराठी माध्यम बी एड याचा जो पेपर आहे या आता आपण बोलत आहोत तर विद्यार्थी मित्रो पाहूया या संदर्भात असणारे काही तुमचे प्रश्न आणि त्याची उत्तरे विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम प्रश्न जे आहेत याचे जे प्रश्नाचं वितरण आहे ते कसं आहे ते पाहूया तर जनरल बी एड सी ई टी ही शंभर मार्क्सची आहे म्हणजेच शंभर मार्क्स आपल्याला इथे पेपर सॉल्व करायचा आहे विद्यार्थी मित्रो तर ह्या शंभर मार्क्सचे जे वितरण आहे तर एकूण प्रश्न एक, हे काय असणार आहेत संलग्न प्रश्न असतील म्हणजेच प्रश्न क्रमांक एक ते प्रश्न क्रमांक शंभर असे कंटिन्यू प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील आणि विद्यार्थी मित्रो यामध्ये जे प्रश्न आहेत त्यांचं जे वितरण आहे ते आपण आता पाहूया तर विद्यार्थी मित्रो पहिला जो आपला अभ्यासक्रमाचा घटक आहे अभ्यासक्रमाचा विषय आहे तो म्हणजेच बुद्धिमत्ता ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी असं म्हणत असतो मानसिक चाचणी किंवा बुद्धिमत्ता तर विद्यार्थी मित्रो प्रश्न क्रमांक एक ते प्रश्न क्रमांक चाळीस हे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो चाळीसपर्यंतचे प्रश्न आपल्याला बुद्धिमत्ता या घटकातून आलेले पाहायला मिळतील तर विद्यार्थी मित्र त्यानंतरचा आपला दुसरा घटक जो आहे सामान्य ज्ञान जर आपण जनरल नॉलेज असं म्हणत असतो तर जनरल नॉलेजमधून आपल्याला विद्यार्थी मित्र तीस प्रश्न विचारण्यात येणार आहेत म्हणजे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ते प्रश्न क्रमांक सत्तर हा जो दुसरा गट आहे यामध्ये तीस प्रश्न आपल्याला सामान्य ज्ञानाचे असतील जनरल नॉलेजचे असतील याचा सिलेबसही आपण पाहिलेला आहे विद्यार्थी मित्र सिलेबस जर आपण पाहिला नसेल त्याचा व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊया आणि त्या लिंकद्वारे आपण तो पूर्ण सिलेबस डिटेल्स म्हणजेच तिन्ही घटकांचा जो सिलेबस आहे बुद्धिमत्ता असेल त्यानंतर ज्ञान असेल तसेच विद्यार्थी मित्र शिक्षक अभिवृत्ती हा तिसरा घटक असेल ह्या तिन्ही घटकांचा सिलेबस आपण तिथं विस्तृतपणे नमूद केलेला आहे आणि कशी प्रकारे कोणत्या घटकाचे उपघटक जे आहेत विद्यार्थी मित्रो त्यावर आधारित किती प्रश्न विचारले जातात प्रश्नाचा स्वरूप जे आहे ते तिथं आपण नमूद केलेलं आहे त्यात सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रो तिसरा जो घटक आहे शिक्षक अभिवृत्ती यात प्रश्न क्रमांक एकाहत्तर ते प्रश्न क्रमांक शंभर म्हणजे शेवटच्या प्रश्नांचा गट असा आपल्याला म्हणता येईल विद्यार्थी मित्रो तर हे जे प्रश्न आहेत पहिल्या घटकासाठी आपल्याला चाळीस प्रश्न विचारले जातील त्यानंतर दुसऱ्या घटकासाठी तीस प्रश्न विचारले जातील आणि तिसऱ्या घटकासाठी सुद्धा तीस प्रश्न विचारले जातील म्हणजेच विद्यार्थी मित्रो चाळीस अधिक तीस सत्तर सत्तर अधिक तीस शंभर म्हणजे एकूण शंभर प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील आणि हे शंभरला शंभर प्रश्न विद्यार्थी मित्रो एम सी क्यूज असणार आहेत ही गोष्ट आपण लक्षात घ्या प्रश्न कोणताही असेल कुठल्याही घटकातला असेल तर विद्यार्थी मित्रो तो फक्त बहुपर्यायी प्रश्न असणार आहे आणि त्या प्रश्नासाठी म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला चार ऑप्शन असणार आहेत तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन जे आहेत ते आपल्याला संख्येच्या स्वरूपात पाहायला मिळतील ऑप्शन एक ऑप्शन दोन ऑप्शन तीन आणि ऑप्शन चार तर प्रत्येक प्रश्नासाठी विद्यार्थी मित्र प्रश्न कोणत्याही क्रमांकाचा असो कोणत्याही घटकातला असो चार ऑप्शन्स आपल्याला असतील आणि करेक्ट ऑप्शनच्या समोर विद्यार्थी मित्र आपला ऑनलाईन पेपर आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्याला क्लिक करता के केलं असता आपलं उत्तर नमूद होतं म्हणजेच सबमिट होतं ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्यावरही आपण आधारित व्हिडिओ बनवणार आहोत कशाप्रकारे ऑनलाईन पेपर सॉल्व करायचा आहे तो आपण दाखवूया विद्यार्थी मित्रो तर अशा प्रकारे आपल्याला हे बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि शिक्षकावृत्ती या तीन घटकातले एकूण शंभर प्रश्न जनरल बी एड सी ई टीसाठी सॉल्व करायचे आहेत विद्यार्थी मित्रो आता ई टीचा वेळ आपण ऑलरेडी सांगितलेला आहे जो की नव्वद मिनिटे आहे म्हणजेच जनरल बी एड सी ई टी जी आहे ती नव्वद मिनिटाची म्हणजेच एक तास तीस मिनिटे जर आपण दीड तास असं म्हणतो तर दीड तासामध्ये आपल्याला शंभर मार्क्सचा पेपर सॉल्व करायचा आहे विद्यार्थी मित्रो तर ह्या नव्वद मिनिटामध्ये आपल्याला एकूण शंभर प्रश्न सॉल्व करायचे आहेत जे की चाळीस बुद्धिमत्ता असणार आहेत ती तीस ज्ञान असणार आहेत आणि राहिलेले तीस शिक्षकाभिती असणार आहेत तर विद्यार्थी मित्रो नव्वद मिनिटे शंभर प्रश्न या हिशोबाने प्रत्येक प्रश्नाला आपल्याला जो वेळ मिळणार आहे तो चोपन्न सेकंद आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रो एका मिनिटापेक्षाही कमी वेळेत आपल्याला प्रत्येक प्रश्न काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे परंतु विद्यार्थी मित्रो आपण ह्याला जर फोरेजी हा हा घटक लावला म्हणजेच कोणता प्रश्न कशा प्रकारे आपल्याला सॉल्व करता येईल तर ते पाहूया आणि आपण जो आपला वेळ आहे नव्वद मिनिटे तो आपण पूर्ण पेपर सॉल्व करण्यासाठी कसा वापरात आणू शकतो कोणते प्रश्न कशा प्रकारे सॉल्व करायचे ते आपण इथे पाहूया विद्यार्थी मित्रो आपण प्रश्न वाचला की लगेच आपल्याला कळतं या प्रश्नाचं आपल्याला उत्तर येतं का नाही तर विद्यार्थी मित्रो अचूक उत्तर आपल्याला ज्या प्रश्नाचं माहीत आहे तर त्याला सॉल्व करायला तुम्ही फक्त दहा ते वीस सेकंद इतकाच वेळ घ्यायचा आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रो जसं की महाराष्ट्राची राजधानी कोणती असा प्रश्न आल्यानंतर आपल्याला अॅक्युरेट उत्तर माहीत असतं ती म्हणजेच मुंबई तर आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे मुंबई किती नंबरला आहे करेक्ट मुंबईचं आहे का दुसरं एखादं शहर मुंबईसारखंच नाव असणार आहे हेही आपल्याला पाहायचं आहे तर विद्यार्थी मित्रो हे, हे आपल्याला पाहायला तीन ते पाच सेकंद लागतात उत्तर पाहायला हे लक्षात घ्या आणि त्यानंतर त्याला डिसाईड करायला आपण काय करायचं आहे दहा ते वीस सेकंदाचा वेळ खर्च करायचा आहे म्हणजेच प्रश्न पाहणे त्याचे ऑप्शन्स पाहणे ऑप्शनमधून करेक्ट उत्तर पाहणे ही जी पूर्ण प्रक्रिया आहे आणि त्यानंतर त्याला सलेक्ट करणे विद्यार्थी मित्रो हे आपण दहा ते, ते वीस सेकंदात आपल्याला माहीत असलेल्या प्रश्नासाठी आपल्याला करेक्ट उत्तर येत असणाऱ्या प्रश्नासाठी वापरायची आहे आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रो इथे आपल्या चोपन्न सेकंदामधून फक्त वीस सेकंद जर आपण खर्च केले तर उर्वरित सेकंद आपल्याला काय होतील पुढच्या प्रश्नासाठी वापरण्यासाठी मिळून जातील त्यानंतर विद्यार्थी मित्रो दुसरा प्रश्नाचा गट येतो तो म्हणजेच गणकीय ज्याला आपण कॅल्क्युलेशन्स असं म्हणतो तर कॅल्क्युलेशन्स निर्धारित जे उत्तर आहेत तर त्याचं उत्तर निर्धारित करण्यासाठी विद्यार्थी मित्रो एक ते दीड मिनिट आपण वेळ घ्यायचा आहे तर आता कॅल्क्युलेशन्स कुठल्या ह्याच्यामध्ये असतील तर विद्यार्थी मित्रो बुद्धिमत्ता या घटकामध्ये आपल्याला काही गणितावर आधारित प्रश्न आलेले पाहायला मिळतात दोन ते तीन प्रश्न ते जास्त प्रश्न नसतात हे लक्षात घ्या दोन ते तीन प्रश्नच गणितीय असतात ज्यामध्ये पाण्याच्या टाक्यावर आधारित प्रश्न असतील त्यानंतर विद्यार्थी मित्रो ज्यात गणिती भाग येत असतो म्हणजेच कॅल्क्युलेशन येतात तर त्या भागावर आधारित जे प्रश्न आहेत तर त्याला आपण एक ते दीड मिनिट इतकाच वेळ द्यायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे आपले उरलेले जे सेकंद आहेत दर मॅक्झिमम प्रश्न विद्यार्थी मित्र आपल्या ओळखीचे येणार आहेत हे लक्षात घ्या कारण आपल्या बी एड सी ई टीचा जो स्तर आहे तो अवघड नाही आहे कठीण पा काठिण्य पातळी विद्यार्थी मित्रो जास्त काठीण्यपाती नाही तर मध्यम ते सोप्या प्रश्ना सोपे जे प्रश्न आहेत त्याच स्वरूपाचे प्रश्न आपल्याला बी एड सी ई टीमध्ये विचारले जातात तर विद्यार्थी मित्रो त्याचा स्तर मध्यम ते सोपा आहे हे आपण विसरू नका तर तिन्ही गटातले प्रश्न जे आहेत ते मध्यम ते सोप्या स्वरूपाचे असतात त्यामुळे विद्यार्थी मित्रो आपला जो बराच वेळ वाचणार आहे बरेच प्रश्न आपल्या ओळखीचे असणार आहेत तर विद्यार्थी मित्रो आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे ते मग बुद्धिमत्ता असो त्यानंतर सामान्यांनी असो किंवा तिसरा घटक शिक्षक अभ्युत्ती ज्याला आपण शिक्षक कल चाचणी म्हणतो तर तिन्ही घटकातले प्रश्न हे सोपे ते मध्यम स्वरूपाचे असणार आहेत ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर विद्यार्थी मित्रो आपण एक ते दीड मिनटामध्ये कॅल्क्युलेशनचे जे दोन तीन किंवा चार तर चारपर्यंत आपल्याला प्रश्न विचारले जातील त्याला आपण तितका वेळ खर्च करायचा आहे आणि त्यापेक्षा जर जास्त वेळ लागत असेल विद्यार्थी मित्रो तर तो वेळ तुम्ही पूर्णपणे काय करायचा आहे थांबवायचा आहे बाहेर करायचा आहे म्हणजे एखादा प्रश्न कमी सोडवला तरी चालेल परंतु त्याला अधिकचा वेळ दिलेला चालणार नाही कारण विद्यार्थी मित्रो नव्वदच मिनटामध्ये आपल्याला शंभर प्रश्न सोडवायचे ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि वेळ दवडण्यासाठी आपल्याकडे बिलकुलही वेळ नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रो तिसरा जो स्तर येतो तो म्हणजे तर्क प्रश्न जे असतात म्हणजे ज्याला आपण लॉजिकल क्वेश्चन्स असं म्हणतो तार्किक प्रश्न तर तार्किक प्रश्नासाठी विद्यार्थी मित्रो ही प्रश्नाची संख्या तीन ते चार आपल्याला पाहायला मिळते तर यामध्ये विद्यार्थी मित्र काय केलेलं असतं आपल्याला विधानं दिलेले असतात आणि त्याचा निष्कर्ष दिलेला असतो म्हणजेच विधान आणि निष्कर्ष तर हे जे चार प प्रत्येक ठिकाणी आपल्याला चार पर्याय पर्यायचे येणार आहेत हे आपल्याला माहीत आहे तर विद्यार्थी मित्रो चार पर्याय दिले जातात त्या विधानाला आणि कधीकधी त्या विधानांचा सिक्वेन्स लावा म्हणजेच क्रम लावा असं येतं कधी ते विधान जे आहे त्याला दिलेले जे निष्कर्ष आहेत ते करेक्ट आहेत का नाही ते तपासा अशा प्रकारचे प्रश्न येतात ह्या यासंदर्भातही आपण विद्यार्थी मित्रो व्हिडिओ लेक्चर्समध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत तर विद्यार्थी मित्रो यामध्ये आपल्याला काय करायचं आहे या, या दोन ते तीन हे सगळ्यात अवघड प्रश्न असा आपण समजूया किंवा जास्त अवघड म्हणण्यापेक्षा जास्त वेळ घेणारे प्रश्न म्हणूया तर जास्त वेळ घेणारे प्रश्न विद्यार्थी मित्रो दोन ते तीन मिनटं आपण जास्तीत जास्त ह्याला खर्च करायचे आहेत म्हणजे आपण इकडे किती सेकंद वाचवतो हेच आपल्या सर्व प्रश्न सॉल्व्ह करण्याचं काय असणार आहे कुपित असणार आहे तर विद्यार्थी मित्रो आपण जास्तीत जास्त वेळ न दवडता काय करायचं आहे प्रत्येक प्रश्नाला आपण समतोल असं उत्तर द्यायचं आहे जे प्रश्न ॲक्युरेट येतात त्याला एकदम कमी वेळ त्यानंतर ज्या प्रश्नाला आपल्याला थोडा विचार करावा लागतो त्याला मध्यम प्रकारचा वेळ आणि विद्यार्थी मित्रो काहीच प्रश्न असे असतील जे तुम्हाला परत परत वाचावे लागतील किंवा त्याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला वेळ लागेल तर त्याला दोन ते तीन मिनिट द्यायचं आहे हे प्रश्नांची संख्या पाचपेक्षा जास्त असणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि ह्या अनुषंगाने आपला पूर्ण पेपर विद्यार्थी मित्रो तो नव्वद मिनिटाच्या आत सॉल्व झालाच पाहिजे हे लक्षात घ्या म्हणजे आपण सर्व प्रश्न अटेंड करणं गरजेचं आहे कारण आपल्याला माहीत आहे बी एड ई टीमध्ये निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे म्हणजेच तुमच्या पडलेल्या मार्कमधून मार्क कटत मार्क नाहीत जरी तुमचा प्रश्न चुकला तरी मग एखादा प्रश्न आपल्याला वाटत असेल ह्याचं उत्तर आपल्याला येतच नाही आहे तर त्या प्रश्नाचं चारपैकी उत्तर जे आपल्याला योग्य वाटत आहे जवळजवळ उत्तर वाटत आहे ते उत्तर आपण टिक करायला काहीच हरकत नाही विद्यार्थी मित्रो आता हे जे तीन घटक पाहिले आपण त्यामध्ये बुद्धिमत्ता असेल जी की मेंटल ॲबिलिटी या नावाने ओळखली जाते तर यातून आपल्याला चाळीस प्रश्न विचारले जातील प्रत्येक प्रश्न विद्यार्थी मित्रो एका मार्क्ससाठी असेल आणि त्याचे एकूण गुण चाळीस प्रश्न असल्यामुळे चाळीस गुण झालेले आपल्याला पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रो दुसरा जो आपला उपघटक आहे तो म्हणजेच जनरल नॉलेज तर जनरल नॉलेज जे आहे विद्यार्थी मित्रो हे आप आपल्याला तीस गुणांसाठी आहे प्रत्येक प्रश्न एक गुणासाठी आहे तर तीस प्रश्न तीस गुण अशा प्रकारे आपल्याला याचं विवरण पाहता येतं त्यानंतर तिसरा जो घटक आहे टीचर ॲप्टिट्यूड शिक्षक कसा असावा शिक्षक कसा वाग शिक्षकांनी कसे वागावे शिक्षकाचे वर्तन कसे असावे या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रो या घटकातून आपल्याला तीस प्रश्न येतात प्रत्येक प्रश्न एका गुणाचा असतो तर तीस गुण या घटकासाठी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे चाळीस तीस आणि तीस असा एकंदरीत शंभर गुणांचा पेपर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे विद्यार्थी मित्रो आपल्याला ह्याचा स्क्रीनशॉट पाहिजे असल्यास आपण घेऊ शकता विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपला बी एड सी टीचा जो पेपर आहे तो शंभर गुणांचा पेपर नव्वद मिनिटाचा वेळ या घटकामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रो बी एड सी टीचा अभ्यास कसा करावा तर आता आपण जे तीन घटक पाहिले त्या घटकानुषंगाने आपण अभ्यास करायचा आहे तो अभ्यास आपण ऑनलाईन करू शकता यूट्यूबसारख्या घटकामधून करू शकता गुगल क्रोमसारख्या घटकामधून करू शकता तसेच विद्यार्थी मित्रो आपण पुस्तका आधारेसुद्धा हा अभ्यास करू शकता तर यासाठी जे पुस्तकं आहेत किंवा संदर्भ ग्रंथ आपण ज्याला म्हणतो ते पाहूया विद्यार्थी मित्रो बी एडसाठी बी एड सी ई टीसाठी विद्याभारती प्रकाशांचे डॉक्टर ब्रिजमोहन सरांचे पुस्तक आपल्याला अतिशय उपयुक्त पाहायला मिळते विद्यार्थी मित्रो या एकाच पुस्तकामध्ये आपले सर्व घटक कवर केलेले आहेत म्हणजेच बुद्धिमत्ता असेल सामान्यज्ञ असेल तसेच विद्यार्थी मित्रो शिक्षक अभिव्यक्ती असेल एकदम उत्कृष्ट पुस्तक आपल्याला पाहायला मिळते मॅग आपला पूर्ण अभ्यासक्रम यात कवर झालेला आहे विद्यार्थी मित्रो हे पुस्तक आपण रेफर करू शकता त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल तसेच प्राध्यापक सायस कराड सरांची पुस्तके आपल्याला उपयुक्त ठरेल विद्यार्थी मित्रो अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसाठी चॅनलला लिंक रहा लवकरच भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद